नमस्कार, काटकर शोमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण सर्वांच्या आवडीची कच्ची दाबेली कशी बनवायची ते पाहणार आहोत। सर्वात आधी आपण दाबेलीचा मसाला तयार करायचा आहे, कारण या मसाल्यामध्ये आपल्याला पाव स्टफिंग करण्यासाठी बटाट्याच्या भाजीमध्ये तसेच मसाला शेंगदाण्यामध्ये हा मसाला आपल्याला वापरायचा आहे। म्हणून आधी आपण सर्वात हा दाबेली मसाला बनवायचा आहे। साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आणि माझे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजारचे बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या यापुढील रेसिपीज तुम्ही पाहू शकाल। तर चला, चटपटीत आणि टेस्टी अशी दाबेली आपण बनवायला सुरुवात करूया। ते आपण गॅसवर पॅन ठेवून दिला आहे, त्यामध्ये अर्धा वाटी धणे, एक टीस्पून बडीशेप, दीड इंच दालचिनी, एक टीस्पून जिरं। आता या मसाल्यामध्ये आपण एक वाटी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहोत। मिरची पावडर तिखट नसल्यामुळे येथे मी चार तिखट मिरच्या या मसाल्यात घेत आहे। तसेच एक टेबलस्पून सफेद तीळ, 10 ते 12 दाणे काळी मिरी, 6 लवंगा, 2 मसाला वेलच्या, 1 चक्रीफूल, 2 तमालपत्र, थोडंसं पण जावित्री घ्यायची आहे। तर हा मसाला आपण जास्त न करपवता 3 ते 4 मिनिटच फक्त असा गरम करून घ्यायचा आहे, कारण हा मसाला आपण जर करपवला तर मसाला आपला कडू होईल। म्हणून आपण हा 2 ते 3 मिनिटेच फक्त भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजत असताना आपण तेल वगैरे अजिबात या मसाल्यामध्ये वापरायचं नाही आहे, फक्त सुकंच असं भाजून घ्यायचं आहे। तर चला, आता आपला मसाला हा भाजून झाला आहे। आता आपण मसाल्यासकट पॅनखाली उतरून घ्यायचं आहे। पॅन आपलं गरम असतानाच आपण यामध्ये एक वाटी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस यामध्ये घालणार आहोत। यामध्ये आपण साखरसुद्धा वापरणार आहोत, परंतु हा मसाला आपला थोडा थंड झाला पाहिजे। तर चला, आता आपण यामध्ये 2 टीस्पून साखर घालायची आहे, 1 टीस्पून मीठ। तर हे व्यवस्थित आपण हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक त्याचा मसाला करून घेणार आहोत। पाहू शकता आपला मसाला बारीक वाटून आपण तयार करून घेतला आहे आणि आता तो एका बाउलमध्ये काढून घेतला आहे। आता 1 टेबलस्पून आपण तेल यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला, आता आपला हा दाबेली मसाला बनून तयार झाला आहे। आता आपण दुसरी स्टेप तयार करायची आहे। आता एका पॅनमध्ये आपण 1 टीस्पून तेल घालायचं आहे। साधारण तेल गरम झाल्यानंतर 2 टेबलस्पून यामध्ये तयार केलेला दाबेली मसाला घालायचा आहे। व्यवस्थित तेलामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे। हा मसाला भाजत असताना आपण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। मसाले शेंगदाणे करताना मी तेल अजिबात कमी वापरलेलं आहे। जास्त तेल वापरलं तर शेंगदाणे आपले खूप तेलकट होतील। यामध्ये आता एक मोठा वाटी आपण सॉल्टेड शेंगदाणे घालायचे आहेत आणि पूर्ण शेंगदाण्यांना हा मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। सॉल्टेड शेंगदाणे असल्यामुळे यामध्ये मी मीठ अजिबात वापरलेलं नाही आहे। तर चला, मसाला शेंगदाणेसुद्धा आपले आता बनून तयार झाले आहेत। पावाच्या स्टफिंगसाठी इथे 4 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून त्याची साल काढून आपण मॅश करून घेतले आहेत। पावाचं आपण स्टफिंग तयार करीत आहोत। 1 टेबलस्पून पॅनमध्ये तेल घालायचं आहे। तेल साधारण असं गरम करून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये दाबेली मसाला 2 टेबलस्पून घालायचा आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। 1/2 टीस्पून मीठ घालायचं आहे। यावेळेसुद्धा आपण गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे। तर यामध्ये आपला मॅश केलेला बटाटा पूर्ण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे।
गॅस बंद करून घ्यायचा आहे. जरी बटाट्याची भाजी तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 टीस्पून पाणी वापरू शकता. चला आता पावाचं स्टफिंगसुद्धा आपली बनून तयार झालं आहे. चला दाबेली म्हटल्यावर तर आता गोड आणि तिखट चटणी आलीच, तर आता आपण गोड चटणी बनवायला घ्यायची आहे. तर गोड चटणीसाठी आपण इथे 1 वाटी चिंचेचा कोळ घेतला आहे, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून काळं मीठ आणि 1 टेस्पून आपलं साधं मीठ. गॅसवर पॅन ठेवून आता त्या पॅनमध्ये आपण हा चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे. तर यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळं मीठ, काश्मीरी लाल तिखट आणि साधं मीठ, तर हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून साधारण उसची उकळी या चटणीला येऊ द्यायची आहे. आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून साखर घालायची आहे. साखर विरघळेपर्यंत ही चटणी आपण शिजू द्यायची आहे. चला आता आपली दाबेलीसाठी लागणारी गोड चटणीसुद्धा बनून तयार झाली आहे. ह्या चटणीमध्ये मी साखर वापरली आहे, तुम्ही या चटणीमध्ये गुळसुद्धा वापरू शकता. तर चला आता आपली गोड चटणी झाली आहे, आता आपण तिखट चटणी तयार करायला घेऊया. त्यासाठी इथे मी 6 ते 7 काश्मीरी लाल मिरच्या तशाच थोड्याशा तिखट मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या पाण्यात भिजून घेतल्या आहेत. 1/2 वाटी शेंगदाणे, 1/2 लिंबू, 1 टीस्पून मीठ आणि 1/2 वाटी सोललेल्या लसणाच्या पाकळ्या. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घालून याची आपण बारीक पेस्ट करणार आहोत, म्हणजे चटणी तयार करणार आहोत. यामध्ये मी फक्त 1 टीस्पून लिंबाचा रस वापरत आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपण लाल तिखट चटणी बनून तयार झाली आहे. तर दोन्ही प्रकारच्या आपल्या चटण्या तयार झाल्या आहेत, मसाला शेंगदाणा तयार झाला आहे, पावामध्ये भरण्याची स्टफिंगसुद्धा तयार झाला आहे. आता आपण पाव घेऊन तर एक छोटीशी कट मारून पावाला घ्यायची आहे. मधोमध मला दाबेलीचे गोल पाव मिळाले नाहीत म्हणून मी हे पाव वापरत आहे. तर चला आता आपण बटाट्याच्या भाजीवर गार्निशिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे सुक्या खोबऱ्याचा किस भाजीवर घालत आहे. किसलेलं सुकं खोबरं वरून आपल्याला घालायचं आहे. त्याचप्रकारे बारीक शेवसुद्धा आपण यावर घालून घ्यायचे आहे. बारीक चिरलेला कांदा सुद्धा यावर घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्या भाजीवर आपण शेंगदाणे घालायचे नाही आहेत, डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आपण पावामध्ये भरायचे आहेत. चला भाजीवर आपण डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहेत. पावामध्ये भरण्याचं स्टफिंग किती सुंदर असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर चला आता पाव घेऊन आपण पावाच्या एका साईडला लाल चटणी लावून घ्यायची आहे. तशीच गोड चटणीसुद्धा आपण पावाला लावून घ्यायची आहे. शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. यामध्ये भाजीने पाव स्टफिंग करून घ्यायचं आहे. थोडीशी भाजी आणखीन भरूया. थोडा वरून कांदा व कोथिंबीर घालूया. आता पाव बंद करून घेऊया. तर बंद केल्यानंतर बारीक शेवेमध्ये आपण उडून घ्यायचं आहे. आता आपल्याला पाव बटरमध्ये गरम करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण इथे 1 तवा ठेवून दिला आहे. तव्यामध्ये 1 टीस्पून आपण बटर घालून घ्यायचं आहे. हा पाव आपण हा बटरमध्ये व्यवस्थित असं गरम करून घ्यायचा आहे. पाहू शकता आपली दाबेली किती
किती मस्त अशी दिसते आहे। अशाच प्रकारे आपण दुसरी दाबेली सुद्धा तव्यावर बटर टाकून चेकून घ्यायची आहे। घरात नुसता दाबेलीचा घमघमाट पसरला आहे। चला आता हा पाव आपण चीज टाकून दाबेली बनवायची आहे, चीज दाबेली। चीज स्लाइस आपण या पावामध्ये भरायची आहे। भाजी भरून हा पावसुद्धा आपण स्टफिंग करून बारीक शेवेतून बुडून काढायचा आहे आणि बटर घालून हा सुद्धा आपण चांगला शेकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही चीज घालून सुद्धा चीज दाबेली बनवू शकता। तर चला, चीज दाबेली सुद्धा आपली तयार आहे। दाबेली दिसते की नाही बाहेरच्यासारखी, अगदी स्टॉलसारखीच आपली दाबेली बनून तयार झाली आहे। सर्वांच्या आवडीची अगदी स्टॉलवर मिळते तशीच आपले दाबेली बनून तयार झाली आहे। तर माझ्या ह्या दाबेलीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे बेल आयकॉन बटन क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। थँक्यू।